आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तहसील कार्यालयाचा महाप्रताप, 23 दिवस वाळूचा ट्रक ठेवला डांबून आणि कारण नाही म्हणून दिला सोडून. शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांच्या कार्यालयात लोकांनी अर्थ शोधावा असे काम सुरू झालं आहे असं मी का म्हणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुमचा प्रश्न बरोबर आहे पण कारणही तसंच आहे. 19 फेब्रुवारीला एक वाळूने भरलेला MH-10CR-6989 हा ट्रक गौण खनिज विभागाने पकडला आणि त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. वाळू नियमापेक्षा अधिक भरली असावी. यावेळी शिरोळ तालुक्यातल्या हरोली जांभळी मार्गावर ट्रक चालकानं 6 ब्रासची पावती दाखवली. खूप प्रश्न उत्तर झाली. सर्कल साहेब, तलाठी साहेब या विचारवंत मंडळींनी कसून चौकशी केली आणि शिरोळचे कर्तव्यदक्ष डायनॅमिक तहसीलदार गजानन गुरव यांनी हा ट्रक डांबून ठेवला आणि त्यांना तब्बल 26 दिवसानंतर साक्षात्कार झाला. ट्रकमध्ये वाळू पावती दाखवल्याप्रमाणेच आहे असं सांगण्यात आलं. त्यांनी एका आदेशान्वये कोणताही दंड न करता ट्रक मालकाला ट्रक ताब्यात घेण्याचा ट्रक मालकाला आदेश केला. पण मूळ प्रश्न असा, डायनॅमिक तहसीलदार गजानन गुरव यांना ही अपृत्ती का सुचली? या पाठीमागचा अर्थ बाकी लोकांना शोधण्यासारखा आहे. ट्रक आणायचा, चालक मालकाला हेलपाटे मारायला लावायचे आणि दंड न करता सोडायचा. ट्रक मालकाचं सगळंच कायदेशीर होतं पण 18 फेब्रुवारीला ट्रक का सोडला नाही याचं चिंतन जर झालं तर निश्चितच 2.5 लाखापेक्षा जास्त नुकसान ट्रक मालकाचं महसूल खात्यानं केलं आणि एवढं नुकसान करण्यामागचं कारण तरी काय असा बाकी प्रश्न आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.